नमस्कार, आपण पाहत आहोत सी न्यूज लाईव्ह महाराष्ट्र। संकट पचवण्याची शक्ती मैदानातून मिळते कपिल ठाकूर। आज कोरोना व ओमायक्रॉन या दोन भयंकर संकटाने संपूर्ण जगाला ग्रासले आहे। त्यावर मात करणे ही काळाची गरज आहे, त्यासाठी प्रतिकार शक्ती वाढवणे सुद्धा ही काळाची गरज आहे। परंतु शासनाने आम्हा सर्व खेळाडूंचे मैदाने बंद करून जणू काही खेळाडू वृत्ती व संकटाला सामोरे जाण्याची शक्ती हिरावून घेतली असा भास होत आहे, असे प्रतिपादन आर्वी तालुका क्रीडा मार्गदर्शक कपिल ठाकूर यांनी व्यक्त केले। आज शारीरिक दिनाचे औचित्य साधून माझी शासनाला नम्र विनंती आहे की कोरोनाचे नियम व अटीचे पालन करून काही वैयक्तिक खेळायला तरी मान्यता द्यावी, जेणेकरून आमचे सर्व खेळाडू शरीराने व मनाने बळकट होतील। कारण आज भ्रमणध्वनीचा वारंवार उपयोग होत असल्यामुळे मानसिक विकृतीमध्ये सुद्धा भर होण्याचे चित्र समाजामध्ये दिसत आहे। यावर आळा बसल्यास असेल तर मैदानी लवकरात लवकर खुली करावी। ब्युरो रिपोर्ट सी न्यूज, आरवी तन्वीर अश्रफ। नमस्कार सर्वांना, शारीरिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज शारीरिक दिनासोबत आज आनंदाची गोष्ट म्हणजे जागतिक कन्या दिवससुद्धा आहे आणि सर्वजण आपण पाहत आहे की या माझ्या सर्व कन्या या आज नक्कीच आपल्या देशासाठी, आपल्या राज्यासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी, आपल्या तालुक्यासाठी काहीतरी करू इच्छितात। मला शासनाला या ठिकाणी या शारीरिक शिक्षण आणि जागतिक कन्या दिवशी हेच म्हणायचं आहे की आम्हाला खेळू द्या। आम्ही इकडे तुम्ही म्हणता की प्रतिकार शक्ती वाढवा, प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी खेळणं खूप महत्त्वाचं आहे। आणि जर पुन्हा चालून समजा पुढे चालून समजा काही वैयक्तिक खेळांना, काही सांघिक खेळांना या ठिकाणी शासनाला परवानगी द्यावी। आता आपण त्या ठिकाणी कबड्डीचे चिमुकले खेळत आहे, व्हॉलीबॉलच्या माझ्या चिमुकल्या कन्या खेळत आहे, तर नक्कीच या कशासाठी खेळत आहे की आम्हाला कुठंतरी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये, आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये आम्ही खेळावं, आमच्या आईवडिलांचं नाव, आमच्या गुरूंचं नाव आम्ही उज्ज्वल करावं। परंतु या स्पर्धाच नव्हत्यामुळे यांच्या सर्व इच्छा या ठिकाणी खुंटलेल्या आहे। नक्कीच या माझ्या मुली नक्कीच यांना समजा खेळू दिलं तर नक्कीच आज समाजामध्ये जी घाणेरडी विकृती जी आज प्रस्थापित होत आहे याला आळा बसेल। त्या ठिकाणी मी समाज या शासनाला या ठिकाणी एकच विनंती करतो की शासनाने कोरोनाचे नियमाची अटी थोड्याफार प्रमाणात पाळून मैदाने खुली करावी। धन्यवाद।